दरम्यान आजच्या महाविकास आघाडीच्या सभेवरती भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूयात. खऱ्या अर्थाने संपूर्ण हिंदुस्थानची ही मागणी आहे. राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे आणि महाराष्ट्रात आवाज हा उठतोय की उद्धवजींची बोटची भूमिका, याचा अर्थ उद्धवजींनी आता उत्तर द्यावं तुमची बोटची भूमिका काय आणि म्हणून घोषणा चालू आहेत जवाब दो उद्धव ठाकरे जवाब दो. मला एक सांगायचं की ही महाविकास आघाडीची सभा आहे आणि ही सांस्कृतिक मंडळावर सभा होऊ राहिली आणि विशेष म्हणजे ज्या सांस्कृतिक मंडळावर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार हे आपल्या देशाला दिलेले आणि तिथं आज महाविकास आघाडीची सभा होणार आहे आणि उद्धवसाहेब हिंदुत्वाचे विचार काय तिथं मांडणार आणि आज महाविकास आघाडीला सोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे. त्यांनी हिंदुत्वाचे विचार हे गाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला हे तिन्ही पक्षच एकमेकावर मूठ उघडतील असं मला दाट शक्यता वाटायला लागलेली आहे. म्हणून त्या या वज्रमुठीकडे कोणी लक्ष देणार नाही. यांच्या मुठी मला वाटतं त्याच्यातून त्या निष्कासित झालेल्या आहेत. हे उगाच लोकांसमोर काहीतरी तमाशा उभा करायचा म्हणून आता हे सगळं सुरू आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विश्वासावर नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राज्यामध्ये जे भाजप सेनेचं सरकार आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे आजही सत्तेवर आहे. उद्या सुद्धा राज्याच्या कोणत्या निवडणूक होऊ देत पण हे सरकार सत्तेवर येईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.